याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, आवगे माजा मागे मागे अजिद तो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी। हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला, अजिद तो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी। तुका हणे सांडा घाटे, तुका हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, अजिद तो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी। माझी वाण तुझे वरणे बोलना, तुझे तुझे वरणी जयांचे केलिया स्मरण, ओ या सकळ विद्यांचे अधिकरण, तेचि वंदो श्री चरण श्री गुरुंचे। अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आता हृदया फुले चौफाळनिया भले, वरी बैसव पावले श्री गुरुंचे, ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास। अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरत दिक् प्रदेशं, विधिन्द्रादि देवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ओ नमो ज्ञानेश्वरा, ओ नमो ज्ञानेश्वरा।
करा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझा मागे मागे आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी प्राप्त प्रसंगी काल्याच्या प्रसंगी या महोत्सवाच्या संगतेच्या प्रसंगी चिंतनाकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अखिल कोट ब्रह्मांड नायक श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळ यांच्या मधील संवाद प्रकट करणारा आहे. विठ्ठल तुकोबाराय गोपाळांच्या मुखातील उद्गार भगवान श्रीकृष्णाच्या समोर प्रगट केलेले काढतात. गोपाळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला बोलतात आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांशी बोलतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांना म्हणतात की बाबा हो तुम्ही माझ्या मागे या मी तुम्हाला पोटभर खायला देतो. फक्त एकच आहे माझ्या मागे येत असताना दोन गोष्टी प्रामुख्यानं पाळा. चालताना हळूहळू चला आणि एकमेकाशी बोलू नका. बरोबर असलेलं जे आसार असणारी कर्मरूपी शिदोरी आहे टाका. त्या आसारानं पोट भरण्याचा प्रयत्न करू नका कारण मी तुम्हाला आज पोट भर खायला देणार आहे. विठ्ठला भगवान श्रीकृष्ण परमात्मा एक प्रकारे या अभंगाद्वारे आव्हान करत असताना आश्वासन देताना आपल्याला दिसतात. यथामती यथावकाश सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं आणि आपणा सर्वांच्या सहकार्यानं ही चिंतनरूपी सेवा भगवतचरणी आणि ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त असणारा हा उत्सव आहे त्या आदरणीय वैकुंठवासी विठामाय यांच्या चरणी आपल्याला समर्पित आपल्या नियोजित वेळेत करायची. वेळ अधिक जरी झालेला असला तरी मी फेटा बांधून येत असतानाच आमचे श्रीहरीभाऊ मला बोलले आज सगळा आपलाच कारभार आहे, सगळं आपल्या हातातले, त्याच्यामुळं वेळ अधिक झाला काय आणि कमी पडला काय काही कोणी चिंता करण्याचं कारण नाही. एवढं मात्र नक्की आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांना आश्वासन देत असताना
पोट भर खायला देतो म्हणतोय, मी अल्पस का होईना देण्याचा सद्गुरूच्या आशीर्वादानं प्रयत्न करतो. विठ्ठला स्मरणीय वैकुंठवासी विठावळीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त असणारा हा दिव्य भव्य असणारा भक्ती सोहळा आपल्या या घरणी गावामध्ये गेल्या 7 दिवसापासून संपन्न होतोय. मोठा आनंद असणारा सर्वजण लुटतायत. काकड आरती असेल, विष्णू सहस्रनामाचा पाठ असेल, ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं पारायण असेल, शांती ब्रह्मनाथ बाबांच्या भागवताचं पारायण असेल, गाथ्याचं भजन असेल, हरिपाठ असेल, कीर्तन असेल, प्रसाद असेल, मोठा आनंद लुटत आहेत त्याच्यामध्ये. सो किती डोसा डोसावा हेच कळत नव्हतं मला सकाळ. आनंद आहे मोठा, मोठ्या प्रेमानं उत्साहानं मोठ्या भक्तिभावानं आणि श्रद्धेनं या मेकले परिवारानं गेले 7 दिवस सेवा अनुष्ठान मांडलंय. फक्त आजच्या प्रसंगी एवढंच ज्ञानोबारा यांच्याकडे विश्वनियंत्या परमात्म्याकडे मागेल बोलेल मी की हे भगवंता ज्ञानोबाराया, जे विठाळ महिन जीवनामध्ये सेवेचं व्रत स्वीकारलं आणि आपलं जीवन पवित्र करून घेतलं तेच सेवेचं व्रत या परिवाराच्या जीवनामध्ये अखंड घडत राहो. बस बाकी काही नको. मी माऊली ज्ञानोबारायांना साकडं घालेल की यांच्या या सेवाव्रताला कधी दृष्ट लागू नये. विठाला प्रसंग काल्याचा आहे आणि काला म्हटल्यानंतर संप्रदायामध्ये थोरा मोठ्याने घालून दिलेले काही नियम दंडक पाळावे लागतात. सेवेकरता काही ठराविक अभंगाचं चिंतन करावं. आपण बहुश्रुत आहात, मोठमोठ्यांच्या मुखातून असणारं ऐकलेली श्रोतृमंडळी आहात आणि याच न्यायानं मी आज जगद्गुरु तुकोबारायांचा हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळ यांचा एक प्रकारे संवाद असणारा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोपाळांना आवाहन केलेला अभंग, आणि नुसतं आव्हान नाही तर त्या आव्हानाबरोबरच गोपाळांना भगवान परमात्मा अस्वस्थ करतोय की बाबा हो तुम्ही माझ्या मागे या. थोडं चिंतन केलं, विचार केला तर आव्हान करणाराचे मुख्यत्वे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक आव्हान करणारा परमात्मा भगवान देव आहे, दुसरे आव्हान करणारे आमचे साधू संत महात्मे आहेत, आणि तिसरा आव्हान करणारा वर्ग आहे तो जीवकोटीतला. जीवही आव्हान करतो, संत महात्मे आव्हान करतात आणि भगवान परमात्मा ही आव्हान करतो. शास्त्रामध्ये वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी हे प्रसंग आपले पाहायला मिळतात. जीवही आव्हान करतात. मी सांगत असतो जीवकोटीमध्ये प्रामुख्याने 2 वर्ग विशेषत्वानं आव्हान करणारे पाहायला मिळतात जीवकोटीतले. एक स्वतः संत चिन्ह उमटलेले अंगामध्ये नसताना, अर्थात संतत्व प्राप्त नसताना, साधू नसताना साधू म्हणून घेणारा हा तथाकथितांचा एक वर्ग समाजामध्ये आज आव्हान करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसरा पुढारी, राजकारणी पुढाऱ्यांचा वर्ग आश्वासन देत असताना आव्हान करत असताना दिसतोय. मला या दोघाबद्दलही बोलून अधिक वेळ घ्यायचा नाही.
सर्वांना माहित आहे. थोडं बोलेल हा तथाकथितांचा वर्ग जो आज समाजामध्ये बोकाळला आहे. आमच्या मागे या, आमच्या संप्रदायात या, आमच्या पंथात या, आमच्याकडनं अनुग्रह घ्या, आमच्याकडनं दीक्षा घ्या, आम्ही तुमचं भलं करतो. एक तथाकथितांचा वर्ग आहे, हा फार मोठा वर्ग आहे. तसं महाराष्ट्र भूमी ही साधू संतांची ज्ञानोबा राय, तुकोबा राय, नादबाबा, नामदेवराय, चोका महाराज, मीराबाई, जणाबाई, नरहरी महाराज, सावता महाराज आदी साधू संतांच्या विचारधारेवर चाललेली ही महाराष्ट्र भूमी आहे. आपण थोडं महाराष्ट्राच्या बाहेर जर पाहिलं तर अनेक संप्रदाय आहे आणि त्या संप्रदायाचे पंथाचे प्रवर्तक तथागतीत स्वतःला साधू म्हणून घेणारे आश्वासन करत असताना अनेक जण दिसतात. आमच्याकडे या, प्रसंगी प्रलोभनही दिली जातात. भलत्याचं जर अनुकरण केलं ना माय बाप, तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, अधःपतनाला वेळ लागत नाही. संतांच्याच शास्त्राच्याच भाषेत जर बोलायचं म्हटलं तर आंधळ्याचं अनुकरण जर आंधळा करू लागला दोघाचाही घाट ठरलेला आहे. अंधे नैव नियमाना यथा अंध, आंधळ्याचे पाटी लागले आंधळे. बहुश्रुत आहात आपण. भलत्याचं अनुकरण करू नये. ज्ञानोबा राय तुकोबा राय यांची विचारधारा आपल्याला प्राप्त आहे. ज्ञानोबा राय तुकोबा राय आधी या संत मालिकेतील साधू संतांचं अनुकरण करावं आणि आपलं जीवन पवित्र करून घ्यावं. तथाकथितांचं आव्हान करणारा एक वर्ग समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आज बोकाळलेला दिसतोय. पुढाऱ्यांचाही वर्ग आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला त्याचा अनुभव आधी काही फार विस्तार करून बोलत नाही. जीव कोटीमध्ये प्रामुख्यानं एक पुढाऱ्यांचा वर्ग आणि दुसरा या तथाकथित साधू म्हणून घेणाराचा वर्ग आव्हान करत असताना आपल्याला पाहायला मिळते. थोडं पुढं चालतो. दुसरा वर्ग आहे साधू संत महात्म्यांचा. साधू संत महात्मेही आव्हान करत असताना आपल्याला वाङ्मयामध्ये दिसतात आणि साधू संत महात्म्यांनी आव्हान करत असताना विशेष रूपानं एका विशिष्ट वर्गाला आव्हान केलं नाही. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याची भलती नाही खर, याची भलती नाही खर, सदा विचार करावा विचार. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. कोणीही असो, जीवाला आव्हान केलं पा. संत आव्हानामध्ये गंमत आहे. साधू संत महात्म्याने जीवाला या आव्हान केलेलं वाङ्मयामध्ये पाहायला मिळतं.
साधु संत महात्म्यांनी हरिभक्तांना संतांना हे आव्हान केलेलं पाहायला मिळतं आणि साधू संत महात्म्यांनी प्रसंगी देवालाही आव्हान केलेलं पाहायला मिळतं. संत महात्मे देवाला सुद्धा आव्हान करत असताना वाङ्मयामध्ये दिसतात. आमच्या जनाबाई महाराज भगवान श्री विठ्ठलाला आव्हान करतात की हे विठ्ठला तू ये पंढरीचे आई भीमाणी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा तुझ्या सहित त्वाबा यावे एकट्याने नाही. अनेक प्रसंगी अनेक अभंगामध्ये असणार संतांनी देवाला केलेलं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. हे भगवान परमात्मा विठाई ये जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचे प्रकरण सद्गुरु जोग महाराजांनी असणारी केली. गाथा कळणं सामान्य लोकाला फार अवघड गोष्ट होती. त्या अभंगाचं विभाग वेगवेगळी प्रकरणं आणि त्याच्यामुळं थोडी सुलभता असणारी त्यामधून निर्माण झाली. अनेक प्रकरणं आहेत. काही रूपका असणारी आहेत. त्या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये संतपर अभंग वेगळे, नामपर अभंग वेगळे, मनाशी संवाद करणारे अभंग वेगळे, जनाशी संवाद करतानाचे अभंग वेगळे, देवाशी लढिवाळपणानं भांडणारे अभंग वेगळे, पंढरी महात्म्य वर्णन करणारे अभंग वेगळे, नामाचं महात्म्य प्रकट कर संतांच्या संगतीचं महात्म्य असे वेगवेगळे वेगवेगळे अनेक विभाग आमच्या सद्गुरु गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय जोग महाराजांनी हे विभाग केले. फार मोठे उपकार आहेत साधू संतांचे आपल्यावर. आणि मला तर मोठा स्वाभिमान अभिमान आहे की मी त्या सद्गुरु प्रातस्मरणीय जोग महाराजांच्या परंपरेचा पाईक आहे. विठ्ठला विठ्ठला वेगवेगळे रूपक असणारी गाथ्यामध्ये आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात. दळण आहे, आंधळा, पांगळा, बहिरा, मुका, फुगडी, दळण वेगवेगळे प्रकार आहेत. आणि ते दळण दळण दळायचं म्हणल्यानंतर दळण दळण्याकरता काय लागतं? हा जात गेलं त्यांनी त्याचं नाव सार्थक करून घेतलं. ते जात्यावर दळायचं म्हटल्यानंतर एक काळ होता आमच्या माता मौल्या दोन दोन चार चार पायल्या रोज पहाटे उठून दळण दळायच्या. जसं कुटुंब असेल
ज्या त्या परिवाराला जेवढं लागतंय त्या पद्धतीनं रोज पहाटे उठून दळायच्या. म्हणजे दळण दळत असताना नुसतं गुपचूप दळायचं नाही, सुंदर असणाऱ्या ओव्या गायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ओव्या गाऊ सासरा दिरतो तिसरा ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. मला हे सांगायचे ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. हे विठ्ठला तू ये खूप लांबेल म्हणून थोडा आकर्त घेतो. वाङ्मयामध्ये साधू संतांनी देवाला केलेलं आव्हान आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. रंगा ये वो ये रंगा ये वो ये बिटाई किटाई माझे कृष्णाई कानाई ये वो रंगा ये वो ये. भगवान परमात्म्याला साधू संतांनी आव्हान केलं, जीवालाही केलेलं आपण आपण आव्हान थोडक्यात पाहिलं. साधू संत महात्मे हरिभक्तांना देखील वाङ्मयामध्ये आव्हान करत असताना पाहायला मिळतात. या हो बाईयानो निघाले हरी. एक फार गोड अभंग आहे महाराज. यारे हरिदाता नो जिंकु कळी काळा यारे हरिदाता नो जिंकु कळी जी तू
जिंको कले काला बरका अमोल महाराज तुम्ही कधी प्रसंग आलाय का नाही मला सांगता येणार नाही पण मुंबईला निवास असायचा प्रस्थानच्या दिवशी हरिभक्ती परायण मारुती बाबा बागडे आळंदीमध्ये महेश्वरी धर्मशाळेमध्ये प्रस्थानच्या आदल्या दिवशी भजन करायचे आणि मोठ्या प्रेमाने एवढा गोड असणारा हा अभंग गायचे चांगले चांगले संगीत क्षेत्रातील जाणकार मंडळी कधी प्रसंगी जर त्यांचं भजन असलं आणि त्यांनी हा जर अभंग नाही म्हटला तर मुद्दाम म्हणायला व्हायचे एवढा गोड अभंग गायचे मारुती बा बागडे खूप मोठं संगीत क्षेत्रातलं नाव मुंबईमध्ये साधू संत महात्मे हरिभक्तांनाही आवाहन करतात साधू संत महात्मे जीवालाही आवाहन करतात साधू संत महात्मे प्रसंगी देवालाही आवाहन करत असताना आपल्याला पाहायला मिळतं जीवही आवाहन करणार आहे संतही आवाहन करणार आहेत आणि तिसरा आमचा भगवान परमात्मा आवाहन करत असताना आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय इथे सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोपाळांशी संवाद साधत असताना तुम्हा आम्हाला सर्वांना एक प्रकारे अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबा राय भगवान श्रीकृष्णाच्या मुखातील उद्गार प्रकट करतोय तो भगवान परमात्मा गोपाळाशी संवाद साधतोय
हे गोपाळानो, गोपाळ निमित्त आहे तुम्हा आम्हालाच एक प्रकारचं हे भगवंताचं आव्हान आहे की बाबा हो माझ्या मागे या। या शब्द फार गोड आहे, या या यावर नक्की यावर या या जरूर या। किती विनम्र भाव या शब्दामध्ये। व्यवहारामध्ये आपण नेहमी शब्द प्रयोग करतो या। आमच्याकडे घरणी गावामध्ये आमच्या विठामाईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं महोत्सव आहे, यावर व्यवहारामध्ये या शब्द अनेक प्रसंगी आपण वापरत असताना आपल्याला पाहायला मिळतं। या शब्दामध्ये आदरभाव आहे, या शब्दामध्ये आपुलकी आहे, या शब्दामध्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे। पण या शब्दाचाच विरुद्धार्थी शब्द आहे एक। या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? जा। याचा विरुद्धार्थी जा म्हणतो का नाही आपण? जा ए अर्जा। पहा या शब्दामध्ये आपुलकी आहे, प्रेम आहे, सौहार्द आहे, जिव्हाळा आहे, आदरभाव आहे। तसं जा शब्दामध्ये तिरस्कार, घृणा, अव्हेर असणारा पाहायला मिळतोय। अरे जा। ए अर्जा। नको नको असं करू नको। काही काही वेळेस माणसं म्हणतात अरे जा बघून घेईल। ए अर्जा अर्जा। तू जाऊ नको म्हणजे झाले। एक सांगू का बळीराम महाराज, माझा तरी असा विचार आहे, कीर्तनकार कितीही मोठा असो, तर माझ्या भाषेतच बोलू का, पखवाज वाजवणाऱ्याला मी कीर्तनकाराचा नवरा असं म्हणत असतो। त्याच्या ताब्यात राहावं लागतं, नाही तर ते कधी वाट लावतील सांगता येत नाही। अरे त्याच्या मनात आल्यानंतर आता काही काही वेळेला तसं हे फार छत्रपती एकाचडी एक। जरा कीर्तनकार वेळेच्या पुढं गेला आणि कधी का त्यानं एखाद्या वेळेस त्याचा काही असणार अधिकारवाणीनं दाखवून थोडं इन्सर्ट केल्याचा प्रसंग घडलेला असला की त्याची कशी वाट लावायची। एक गठ्ठा काढला की त्याची वाट लागली, काही करायची गरज नाही। बरं ते हळूच त्या वरून टाकलेल्या वस्त्राच्या आतून गठ्ठ्यावरची दवाली वादी कधी काढली काय कोणाला कळायचं असेल। म्हणतो तू नको जाऊ, तसं काही नाही, गेला तरी इथं काय आनंद आहे, सोहळा आहे। बघा मी बरगा भरसेठ 7 दिवस पाहतोय, खूप आनंद घेतला। कथेच्या निमित्तानं रामायण असेल, भागवत असेल, कधी शिवपुराण, कधी विष्णुपुराण, कथेच्या माध्यमातून कधी कधी प्रवचन सेवेकरताही 7-7 दिवस काही ठिकाणी राहण्याचा योग येतो। पण असं नुसतं खायचं झोपायचं आनंद लुटायचा माझ्या जीवनातला मला वाटतं पहिला सप्ताह हा। आपल्या छंदात खूप मस्तीमध्ये हे आमचे बालगोपाल होते, हे रोज संध्याकाळी तुम्ही फुगडी खेळताना महाराज मला राहवत नाही पण मला बोलूच नाहीत तुम्ही, नाही ते तर आज माझं राखीव आहे, आज प्रश्नच नाही, तुम्ही नाही बोलवलं तरी येणार आहे।
काय आनंद हे सुंदर असणारे नाचू लागले की काय नाचे उडे आपुलिया चंदे काय नाचे उडे आपुलिया चंदे काय नाचे उडे आपुलिया मार्मिक शब्द महाराजांनी वापरलाय आपुलिया छंदे माणसानं गातानाही गाव आपुलिया छंदे नाचावही पण आपुलिया छंद विस्तार होईल अधिक लांबवत बसत नाही आपल्या स्वछंदामध्ये आणि खरंच स्वछंदामध्ये आनंद असणारा गेली सात दिवस आमचे हे सर्व असणारे गाणारे वाजवणारे श्रोतृवर्ग मंत्र मुग्ध होऊन आनंद लुटतायत अरे माणसं नाचतात नाही असं नाही मी तर सांगत असतो कोण नाचत नाही आता प्रकरण थोडं लांबल म्हणून आकडतं घेतो माझ्या मूळ विषयाकडे येतो नाहीतर नाचणाऱ्याची संख्या कमी नाही कोण कोणत्या छंदात नाचेल सांगता येत नाही
चित्त आणि काही काही तर असे नाचणारे ज्ञानोबारायची एक ओवी पहा फार गोड ओवी आहे ज्ञानोबारायांनी तर असं वर्णन केलं काही महाभाग तर असे नाचतात पण तिच्या छंदामध्ये म्हणतात ज्ञानोबा कोणाच्या चित्त आराधित स्त्रीचे तिये चेणी छंदे नाचे आणि कस जस ते गारुड्याच माकड नाचत हे ज्ञानोबाराय बोलतात बरं का मी पदरच बोलत नाही गारुडे जस माकडाला नाचवतो तस ते नाचत राहत कोण तुम्हाला नाही आणखी माहिती तुम्हाला नाही त्यातलं कळायचं शांत राहत हे नाचणारे वेगळे तुम्हाला आणखी स्वछंदात नाचावं आणि खरंच स्वछंदामध्ये नाचण्याचा गाण्याचा श्रवणाचा खूप गोड आनंद या सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या वैकुंठवासी विटा माईच्या मुळ तुम्हा आम्हाला सगळ्याला मिळाला आहे विठाला मूळ विषयाकडे येतो हे असे गायक वादक असणारे गरजेचे असतात म्हणून तुला जा म्हणत नाही आपण म्हणतो अरे जा या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द आहे जा त्याच्यामध्ये अव्यय तिरस्कार घृणा बसलेली आपल्याला पाहायला मिळते पण या शब्द फार गोड असणारा गोपाळांना भगवान श्रीकृष्ण परमात्मा आव्हान करताना या शब्दाचा प्रयोग करतोय या रे माझ्या मागे या आता फार थोडं चिंतनच जर करायचं म्हटलं ना काही काही माणसांना या म्हणायची गरजच लागत नाही असे काही महाभाग पाहायला मिळतात कळायला आवाजी निघालेच एखाद्याचं लग्न कळालं गावामध्ये लग्न आहे ट्रक येऊन उभा राहिलेला असतो ट्रक ट्रक वराड घेऊन जाण्याकरता मारुतीच्या मंदिरासमोर ट्रक उभा राहिलेली असले की हे खांद्यावर उपरण टाकून जाऊन बसतं नियोजित पाहुणे निमंत्रित माणसं पाठीमागं खाली राहतात नाविलाज असतो यजमानाचा मग हे जे असं टोळकं असतं ना बिना निमंत्रणाचं उपरणे टाकून खांद्यावरती येऊन बसलेलं मग ते मालक म्हणतात अहो तुम्ही जरा या या खाली या आपण काय करू मागच्या ट्रीपला जाऊ आता ते निमंत्रित नसतात उतरावंही लागतं काही विलाज नाही जो निमंत्रित आहे तो कसा उतरेल आणि त्याला कसं म्हणता येईल मग हे उतरतात पुन्हा बाकड्यावर बसतात कशा करता ट्रकची वाट बघा दुसऱ्या ट्रिपला जाण्याकरता ट्रक येते पण पुन्हा वराडालाच घेऊन येते नवरा नवरी सहित हे तिथंच दिवसभर बसलेले असते या म्हणण्याची गरज नाही या शब्दाचं चिंतनच जर करायचं म्हटलं तर खूप मोठं चिंतन होईल आणखी तुम्हाला सांगतो काही काही वेळेस या म्हणण्याची वाट बघू नका काही ठिकाणी या म्हणून आदरपूर्वक आग्रह असेल तर जरूर जा आणि कितीही या म्हणून आग्रह असला तर काही ठिकाणी जाऊच नका तमाशाला पिक्चर बघायला खूप आग्रह केला जावं का तमाशा बघायला नाही नाही तू लईच या या म्हणत होता जाऊ नये भोजन लग्न समारंभ आग्रहाचं निमंत्रण आहे या म्हणून आग्रह आहे जरूर जावं पण एक ठिकाण असं आहे की तुका म्हणे ते न पाचारिता जावे संत चरण भावे रिघावया काही ठिकाणी म्हणजे सत्संगाकरता कीर्तन प्रवचन भजन या म्हणण्याची वाट बघून आहे पण आमचं उलट आहे जिथं वाट बघण्याचा संबंधच नाही तिथं माणसं निमंत्रणाची मला कधी या म्हणतोय म्हणून वाट बघत बसतात आणि एखाद वेळेस म्हटलं ना हो आम्ही 2 दिवस 4 दिवस 7 दिवस होतो दिसले नाही तुम्ही नाही मला त्यांनी बोलावलंच नाही अरे कोण टिकूजी तू
जे प्रातस्मरणीय वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य म्हणायचे, कोण टिकुजी कुठून आला तुला या म्हणायचं, अरे तुझ्यासारखे असे 56 पडले या म्हणण्याची गरज नाही. असं ठिकाण म्हणजे हे सत्संग. पुढे पुढे चालतो. भगवान परमात्मा या म्हणून आव्हान करतो गोपाळांना. याला तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, यायचंच असेल तर माझ्या माग या. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान परमात्मा एक ठिकाणी असं बोलतोय, मामेकं शरणं व्रज, मला एकट्याला अर्जुन शरण ये. अर्जुनाच्या निमित्ताने तो महामाला सगळे आलाय. एवढंच नाही, भगवान परमात्मा असंही बोलतोय. तो म्हणतो, अरे एखाद्याला शरण जाण्याची इच्छा झाली, शरणागत तयार आहे, त्या शरणागताला शरण जाण्याकरता योग्य जर कोण असेल तर मी एकटाय. शरणागता शरण्य मीची को, मनमना भव मद भक्तो मध्याजीबाम नमस्कार मामे वैश्यस युक्त. अनेक ठिकाणी मला अर्जुन शरणी आहे. तू मन बुद्धी हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. मला एकट्याला दुसऱ्याला नाही. आणि ज्या वेळेस भगवान परमात्मा स्वतःला शरणागता करता शरण्य म्हणून पुढे येतोय, प्रतिपादन करतोय, अनेक ठिकाणी तशी आश्वासनं पण श्रीमद भगवद्गीतेमध्ये शास्त्रामध्ये दिलेली पाहायला मिळतात. ददामि बुद्धि योगंतम येन माम उपयांति ते. मला वाटतं आमच्या सूर्यभान महाराजांनीच ददामि बुद्धि योगंतम तुम्हीच प्रवचन केलं कधी. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं. आश्वासन देखील दिलेले पाहायला मिळतात. आश्वस्त करतो भगवान परमात्मा. या अभंगामध्ये सुद्धा भगवान परमात्मा आव्हान करत असताना, गोपाळांना आश्वस्त करत असताना सुद्धा दिसतो अभंगाच्या दुसऱ्या la
आज मी पुरे म्हणतच नाही, उद्या तुमच्याच मनाजो। आज आपलंच आहे सगळं, आज टेन्शनच घ्यायचं नाही। आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, तो भगवान परमात्मा गोपाळाला म्हणतो, हे गोपाळा तुम्ही जर माझ्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि माझ्या मागे जर आलात तर मी तुम्हाला आज पोट भर खायला देतो। पुरे पुरे म्हणेपर्यंत खायला देतो। थोडी अशी एक शंका येऊ शकते, पोटभर खायला देतो असं म्हटल्यानंतर आश्वस्त होणारा जो आहे त्याला भूक लागलेली असणं गरजेचं आहे। ज्याला भूकच नाही त्याला पोटभर खायला देतो म्हणून उपयोग काय? फार मोठी गंमत आहे। इथं भगवान श्रीकृष्ण परमात्मा संवाद गोपाळांशी आहे आणि गोपाळ त्याचं नाव आहे। माझ्या भाषेत सांगू, मी नेहमी म्हणत असतो, गोपाळ तो आहे ज्याच्या पोटामध्ये कडकडून भूक लागलेली आहे। विठ्ठला 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 विठ्ठला, कोणती भूक आहे? गोपाळाने सुद्धा स्वतः उल्लेख केला याचा। अरे देवा, तो पुढचा प्रसंग आहे पण दिग्दर्शन करतो। अरे देवा, आमच्या खांद्यावरती भार आहे, पोटामध्ये भूक आहे, आता खेळण्यात मजा नाही। खांदी भार पोटी भूक, कोणती अशी भूक आहे की जे गोपाळाला लागलेली आहे? किंवा जी भूक लागलेली असताना त्याला गोपाळ म्हणता येऊ शकतं, ती आत्मस्वरूपाची जाण करून घेण्याची भूक, स्वस्वरूपाची जाण करून घेण्याची जिज्ञासारूपी भूक आहे। वाचारताना तर गोपाळाला भूक लागलेलीच आहे, पण लाक्षणिक त्यातला असणारा अर्थ असा आहे, गोपाळाला भगवत चरणाच्या भगवत स्वरूपाच्या प्राप्तीची मोठी भूक लागली। भूकच नाही आणि तुला पोटभर देतो, पुन्हा पोटभर देतो, काय उपयोग आहे त्याला? त्याला काही वाटेल का त्याबद्दल? एखाद्याला भोजन दिलं, त्या भोजनाचा आनंद त्याला केव्हा आहे? काय भोजन दिलं यावर नाही, भूक पोटामध्ये किती याच्यावरती अवलंबून। पोटात भूकच नाही आणि गुलाबजामून दिले खायला, म्हणता हो नको, भूकच नाही आणि कडकडून भूक लागलेली आहे। बेसन भाकरी असली तरी दोन भाकरी अगदी संकवून खाऊन टाकतो, तृप्तीचा ढेकर देतो, वा पोट भरला। भोजनाचा आनंद भोजन काय याच्यावर कधी अवलंबून नसतो, पोटात भूक किती याच्यावर अवलंबून। आ भूकेली आशा, गाठ पडे जेवी अन्ना, मुकोप आहे प्राण परी ते तोंडीचे न सोडी। वा काय महाराजांचे एक एक शब्द आहेत, संत वचनच असे। आता विस्तार भया असतो वेळेच, कारण हे कीर्तन आहे काल्याचं, आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर असं म्हणतात थोड्या मोठ्यांच्या मुखातून आपण मी ऐकतो आणि ती वस्तुस्थिती आहे। काल्याचं कीर्तन म्हणजे हनुमंतरायाची शेपटी, सगळ्यांना माहीत आहे, सांगून वेळ घेत नाही। निरोप कळाला सगळ्या कीर्तनाला वेळेचं बंधन असतं, काल्याच्या कीर्तनाला नाही। आणखी दोन तास बंधनाचा संबंध, दोन तास म्हणून नाही, कोणतंच बंधन। निरोप आला की समारोप। पूर्वीच्या काळामध्ये काल्याचं कीर्तन किती वाजेपर्यंत असायचं त्याचं एक असं असणार सांगितलं जातं। कडीला काय म्हणतात त्याला,
फोडणी दिलास नाही, फोडणी दिलास तर कीर्तन चालूच राहत. उकळी आल्यास आता सगळ्यालाच उकळे यायला लागत. आणि ह्या आनंदाच्या उकळ्या आहेत मायबाप. खरंच त्या विटामाईचं तानेकांनी वर्णन केलंय. मला अधिक वेळ घेत बसायचं नाही. आणि मी एक वाक्य बोललो होतो परवा, मौन राहण्यामध्ये जेवढं वर्णन आहे तेवढं शब्दानं होऊ शकत नाही. म्हणून त्या वर्णनाच्या बाबतीमध्ये मी प्रयत्न करण्यापेक्षा मौन राहतो. प्रसंग काल्याचा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराज म्हणतात, तुम्ही जर माझं अनुसरण केलं तर मी तुम्हाला पोटभर खायला देतो. फक्त आठ घातली, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. परमार्थ करत असताना जिज्ञासू साधकाच्या जीवनामध्ये या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत मायबाप. परमार्थ करत असताना चालणं व्यवस्थित पाहिजे आणि बोलणं व्यवस्थित पाहिजे. ज्याचं चालणं व्यवस्थित आहे आणि ज्याचं बोलणं व्यवस्थित आहे, वाणी का स्वर सुधारलो बस हो गया भजन. बस बाकी काही करायची गरज नाही, विस्तार करत बसत नाही. जगद्गुरु तुकोबाराय भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून दोन आटी पुढे आणतात, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. परमार्थामध्ये असो की स्वर व्यवहारामध्ये असो, मी सांगू तुम्हाला, जेवढं नास्त त्याला कारण फक्त बोलणं आहे मायबाप. म्हणून माणसानं प्राय बोलणं टाळावं. प्राय न बोलण्यामध्ये मोठी ताकद आहे. मी कधी कधी विनोदाने सांगत असतो, नवरा बायकोमध्ये जर भांडणं होत असतील ना, भांडणं बंद होण्याकरता फार सोपं औषध आहे. फार सोपं सांगू का? अरे भांडणं होत असले तर ऐका ना, उगाच कशाला. मौने कलहो नास्ती, शास्त्रवचन. मोठी ताकद आहे त्या मौनामध्ये. म्हणून शक्यतो माणसानं बोलणं टाळावं. आणि बोलावंच वाटलं तर कसं बोलावं याकरताही खूप संतांनी उपदेश केलेला आहे. खूप प्रमाण आहेत वाङ्मयामध्ये, अधिक विस्तार करत बसत नाही. बोलायचंच असेल ना तर कसं बोलावं हो? मृदू वचन असावं, कोमल वचन असा. सत्यम ब्रुयात आणि त्याचप्रमाणे प्रियम ब्रुयात असं बोलावं. बस पुढे चालतो, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. घाटे, घाटा, घाटे कशाला म्हणतात? ते हरभरे आता पेरण्या झाल्यात बऱ्याच ठिकाणी. थोड्या दिवसानंतर तो हरभऱ्याचा ढाळा, ते घाटे. तात्पर्य आसार या अर्थामध्ये आहे. ते जीवानं कर्मरूपी शिदोरी बरोबर आणलेली, त्याप्रमाणे तो आसणारा आपलं पोट भरत राहतोय. भगवान परमात्मा म्हणतो, अरे हे आसार बाजूला टाका, यानं नका पोट भरत बसू, मी तुम्हाला पोट भर देणार आहे. आजही देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो वरी विठोबार कुमार. तुका म्हणे संडा घाटे, तिने नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो वरी. प्रसंग काल्याचा आहे मात्र. आणि काला म्हटल्यानंतर काल्याच्या प्रसंगी आमच्या सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेमध्ये, संस्थेमध्ये आम्हाला थोरा मोठ्या घालून घालून दिलेली ही असणारी पद्धती आहे. अभंगाचं चिंतन करावं आणि त्यानंतर उर्वरित वेळेमध्ये भगवत चरित्र असणारं प्रतिपादन करून काल्याचा प्रसंग साजरा करावा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, भगवान श्री
कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये केलेलं चरित्र काल्याच्या प्रसंगी वर्णन करावं असा असणारा थोरा मोठ्यांनी घालून दिलेला दंड काही नियम आहे. चरित्र वर्णन करायचं पण भलत्या ठिकाणचं नाही, द्वारकेतलं नाही, मथुरेतलं नाही. केले देवे गोकुळे आणि गोकुळामध्ये चरित्र करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने प्रामुख्याने दोन अवस्थेमध्ये चरित्र केलं. हे जसे चरित्र केले नारायणे रंगता गोधने राखेताही, रंगता गोधने राखेताही, रंगता गोधने राखेताही. ये जसे चरित्र केले नारायणे, चरित्र केले नारायणे. रांगत असताना भगवान परमात्म्यानं चरित्र केलं आणि गोधने राखीत आहे, गायी राखत असताना, रांगत असताना भगवान परमात्मा नंद बाबाच्या घरी अंगणामध्ये रांगू लागला. रांगतरंगणी चोरी धावले धरते गोळ, रांगतरंगणी चोरी तलोनी धावले धरते गोळ, पांडित चरणी देते गाणी यशोदे साधने, रंगत रंगणी चोरी तो लोणी, लोणी चोरल. लोणी फार महत्वाचं आहे बर का. बळीराम महाराजांनी मी काल लोणी खाल्लं, त्यांनी घेतलं, दुसरे एक दोघ जण त्यांनी घेतलं, कुणी नको. आज कीर्तन करायचं म्हणून आणि ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, कळालं. म्हटलं काय करावं काय करावं, पण शेवटी नाही राहवलं. लोणी फार महत्वाची गोष्ट आहे. लोणी एवढं श्रेष्ठ पदार्थ आहे. संत हृदयाला उपमा देत असताना वाङ्मयामध्ये साधू संतांनी लोण्याची दिली. मृदु सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. सज्जन महापुरुष काय झालं त्याच्यामध्ये, सज्जन महापुरुषाचं जे अंतकरण आहे त्याला लोण्याची नवनीताची उपमा दिलेली आहे. आणि भगवान परमात्मा चोरी करत असताना लोण्याची चोरी केली, चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. ती गोपी सुद्धा बोलते, हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, आता कैसे जाऊ घरा नो हे बरा लौकिक. भगवान परमात्म्यानं लोण्याची चोरी केली आणि एकट्याने नाही, बालबगोळा आपण भगवान श्रीकृष्णाचं काल्याच्या प्रसंगी श्रीमद भागवत कथा श्रवण करत असताना बहुश्रुत आहात, अनेक वेळा चरित्र ऐकलेलं आहे. आपल्याला उगत थोडंसं त्या चरित्राला स्पर्श करायचा आणि काल्याचा प्रसंग साजरा करायचा आहे. भगवंतानं लोण्याची चोरी केली, गोपिका गाराने सांगण्याकरता नंद बाबाच्या घरी यशोदेकडे येऊ लागल्या. अवघ्या मिळोणी गवळणी, यशोदेला गाराने जाऊ लागल्या. गाराने सांगाया आल्या गोकुळच्या स्त्रिया. मग एक एक गाराणं, कुणी काही कुणी काही कुणी काही. एक म्हणू लागले, यशोदे परवाची गोष्ट आहे, आमच्या घरी हा आला
आणि काय केलं येणं, ताकाचा डेरा उचलला, म्हातारं दारामध्ये खाट टाकून झोपलेलो होतं, गेला तो ताकाचा डेरा म्हाताराच्या डोक्यावरती. परवा आला आमच्या घरा निघला होता म्हातारा, देवोनी ताकाचा डेरा उडीला. म्हातारे बहुतेक दारात असतात. खूप विस्तार होईल आणि वेळ माझी नियोजित संपलेली आहे, मला समारोपाकडे जायचं. नाहीतर म्हाताऱ्यांची काही भाग्यवान म्हातारे असतील सूर्यभगवान, पण प्राय हा म्हाताऱ्याची खाट दारात टाकलेली असते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन कारण आहेत बरं का, ते काही मुद्दाम होऊन असंही नाही, ती व्यवस्था ठीकही आहे एका दृष्टीनं, असं काही त्याच्यामध्ये कोणी म्हाताऱ्यांनी वाटून घ्यायचं काम नाही. दोन कारण आहेत त्याच्या पाठीमाग. एक तर म्हाताऱ्या माणसाला रात्रभर खोक 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 खोकला लागत राहतो, त्याला झोप लागत नाही. आणि म्हातारं रात्रभर खोकत राहिलं की चोर येऊन चोरी करायचा प्रश्न येत नाही. चोर न वाटतं जाग दिसलं त्याच्यामुळं चोर यायचा संबंध नाही. ये आणि दुसऱ्या दिवशी सुनबाईला गाईचं गोठ्यातून शेण आणून सारवीत बसायची गरज नाही. का? जेवढा मसाला फेकायचा आहे त्याला पटांगण असतं पुढं फेकायला, म्हणून दारात खाट टाकले. हा म्हातारा कोणता, ताकाचा डेरा कसा फोडला, खूप लाक्षणिक चिंतन आहे. हा अहंकार रूपी म्हातारा आहे. गवळणी गाराने सांगू लागल्या, एक म्हणली आला चुलीतलं जळकं लाकूड हातात घेतलं आणि माझ्याजवळ येऊन म्हणू लागला तुझ्या घरालाच आग लागली. घेऊन या लागण म्हणे घराशी लावीण. मी म्हटलं कारे बाबा माझ्या घराला का आग लावतोस, मला म्हणू लागला दीन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर. चिडला आणि म्हणू लागला तुझ्या बापाच आहे का? आता त्याचं चुकीचं आहे का? घर खरंच आपल्या बापाचं आहे का? जे नाही ते मनुष्य ममत्व घेऊन असणारा माझं 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 करत राहतो. नाही त्या गोष्टीला माझं म्हणायची माणसाला फारसं वय. घर माझं, पैसा माझा, बायको माझी, मुलं माझे, शेती माझी, गाई माझ्या, म्हशी माझ्या, कोंबड्या माझ्या, बकऱ्या माझ्या. एक महाराज, एक माणूस तर अक्षरशः बरं का पोले महाराज. मी एकदा असंच कीर्तनाला, थोडं खेडेगाव होतं, कौलाचं घर ओसरीमध्ये गोदड्या टाकून दिल्या आणि संध्याकाळी झोपलो कीर्तन झाल्यानंतर 11 वाजता. त्या गोदडीला एक ढेकण होतं, खटमल ढेकण. तो मानेला चावला, मी आपलं खाजवलो, उठून बसलो, लाईट लावला, मला शंका आली ढेकणं दिसतात. ज्यांच्याकडे थांबलो होतो ते यजमानही उठले, म्हणजे महाराज काय झालं? लाईट लावल्यानंतर म्हणलं काही नाही, काहीतरी चावल्यासारखं वाटलं. काही नाही काही नाही, 4-2 ढेकणं असतील. आणि तसं आमचे ढेकणं एवढे त्रास देत नाहीत, म्हणजे ढेकणंही आमचे. जे नाही त्याला सगळ्या गोष्टीला माझं माझं म्हणायचं, एवढं माझं माझं म्हणायची सवय माणसाला. ती गोपिका म्हणू लागली की माझ्या घराला का आग लावतो? त्यावेळेस परमात्मा म्हणतो हे काय तुझ्या बापाचं आहे. आणि वस्तुस्थिती इथे, त्या घराला माझं माझं म्हणणारे सगळे गेले. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तो बनतो तोही तैसा झाला. घर जागेवर हे गेले, आपलं काहीच नाही. गाराणेत अनेक गोपींनी गाराणे गायले. एक गोपी म्हणू लागली आगा आला दही दूध तुपलो आणि सगळं खाल्लं, डेरे रिकामे केले, बाहेर आणून असणारे पालते घातले. मी सकाळी प्रहरी उठले, पाहते तर सगळी असणारी ती मडकी पालती घातलेली. पाहती गोळणी तबती पालती दुधाणी, म्हणती नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे. गाराणे सांगू लागल्या, यशोदेला खरं वाटत नव्हतं. यशोदेने म्हणावं काय तुम्हाला म्हणावं ग, तुम्ही ताईच्या ओढाळा गे गोपचलानी, तुम्ही ताईच्या ओढाळा गे गोपचलानी.
माझा वेडा गे याला नाही दुसरा जोडा गे तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळ चालणारे तुम्ही लपून याचा भोरा आळ घेता सारंग धरा तुम्ही बारा वरच्या बारा गे गोकुळ चालणारी बारा घरच्या बारा जणी गोळा झाला तर माझ्या लेकरावरती 5 वर्षाचा माझा बाळ आहे आणि त्याच्यावरती तुम्ही आळ घेता यशोदेला खरं वाटेना भगवंताच्या ध्यानात आलं आईला कितीही आपण बाहेर खोड्या करत राहिलो कितीही तक्रारी आल्या तरी खरं वाटणार नाही आता घरच्या घरी परमार्थ सुरू करावा भगवंतानं यशोदा घुसळण करत असताना डेऱ्यामध्ये उडी घेतली कृष्णा कारे असा काय करतोस बाबा बाहेरही गोपी गाराणे सांगायला येतात मला खरं वाटत नव्हतं तुला काय कमी आहे काय उणे तुझं का करीतोशी चोरी किती सांगू तरी नाही किती सांगावं रे कृष्णा तुला काय ऐकत नाही शेवटी त्रस्त झालेल्या यशोदेनं एक दिवस निर्णय घेतला म्हटले थांब आता तुला शाळेमध्ये घालते त्यावेळेची शाळा म्हणजे गाई राखण्याकरता वनामध्ये सुंदर असणारा पोशाख यशोदेने भगवान परमात्म्याचा केला खांद्यावरती कंबळे टाकली हातामध्ये काठी घेतली गोपाळ बरोबर घेतले गाई बरोबर घेतल्या आणि भगवान परमात्मा गाई चारण्याकरता वनामध्ये गेले गाई चारत असताना गोपाळांच्या बरोबर नाना प्रकारचे खेळ खेळू लागले विटदांडू चंडू लगोऱ्या नाना परी खेळ मांडियला यमुनेच्या तिरी खेळ खेळत असताना एका बाजूला गोपाळ आहेत एका बाजूला भगवान परमात्मा आहे आणि त्यावेळेस मर्दानी खेळ असणारे भगवान परमात्म्याने खेळले होतो तो हमामा एक खेळता असा आहे तुम्हाला सांगू तुम्ही कधी खेळलाय का नाही काय माहित नाही एकेरी की टमटुम गदे पिगाडो माहित आहे खेळ नाही एकेरी की टमटुम गदे पिगाडो अहो ते खाली वाकलेलं वरून उडी मारणार चिरघोडी असे भगवान परमात्म्याचे खेळ हमामा बोरा गोपाळ थकले आणि भगवंताला म्हणू लागले देवा बस झाला आता खांदे भार पोटी भूक काय खेळायचे सो भगवंतानं ऐकलं चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई खडके सोडी आल्या मोठा आजीचा दही भात काला गोमटा गाई वळती करून आणल्या एक गाय गोपाळांना आवरत नाहीत गोपाळ म्हणतात देवा ही मनेरी असणारी ही राखण करण्याचं काम तुझं अनन्य शरणागती गोपाळांची भगवंतानं मान्य केलं सर्वांना बरोबर घेतलं कमलाकार असणारं बसवलं आणि भगवान परमात्म्याने गोपाळांच्या शिदोऱ्या आपल्या शिदोरीमध्ये मिसळून त्या ठिकाणी काला केला सुंदर असणाऱ्या या काल्याच्या प्रसंगाचं वर्णन सुखदेवजी महाराजांनी सुद्धा श्रीमद भागवतामध्ये केलंय आणि तोच काल्याचा प्रसंग आज साधू संतांच्या द्वारा आपल्यापर्यंत ही परंपरा आली आहो भाग्य आपल्या जीवनामधलं तोच काला आज आपण या ठिकाणी साजरा करतोय पुंडलिका वरदा हरि विठ्ठल गजर करायचा गोपाल कृष्ण परमात्म्याचा जयघोष करायचा आणि काला म्हणजे नेमका प्रसंग काय 2 मिनिटांमध्ये चिंतन असणार पाहायचं आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा पुंडलिक वरदा गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊले Tukaram
काला काला शब्दाचा अर्थ आहे ऐक्य जीव ब्रह्माची एकता हा काला आहे माय बाप आपण जो हा प्रतीकात्मक दहीभाताचा जो काला असणारा परंपरेनुसार साधू संतांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊन पोहोचला अहो भाग्य आपलं सर्वांचं काला सामान्य नाही हा काला जीवनामध्ये मिळावा या करता देवाभिका असणारे डोहामध्ये यमुनेच्या माशेहून बसले काल्याची असे देवजळी झाले मासे सर्वांना ज्ञात आहे बहुश्रुत आहात आपण आपल्याला पाठांतर आता म्हणायला आपल्याला वेळ नाही आपल्याला प्रसंग साजरा करून आपल्याला सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे असा दुर्लभ असणारा तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ कोणा संगे संत संगे विठामाई संगे म्हणा नाही एकदा विठ्ठाला विठ्ठाला आजच्या काल्याचा लाभ जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये झाला असेल तर त्याला कारणच फक्त विठामाय लक्षात ठेवा बरोबर आहे ना महाराज मी बोलतोय तो अतिशक्ती होणार नाही ना प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित असणारा हा महोत्सव त्याचा प्रसंग आहे काला जीव ब्रह्माची एकता हा एक काला आहे हरणामाचा काला आहे आणि दैवताचा काला आहे हरणामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधणे काल्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे माय बाप वैशिष्ट्य हा काला सामान्य नाही देवाधिकांना दुर्लभ असणारा वैकुंठामध्ये दुर्लभ असणारा असा काला फक्त आणि फक्त मृत्यू लोकांमध्ये सहज आठवलं म्हणून एक वाक्य जाता जाता परत सांगून जातो तुम्हाला प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद सुकणेवासी जोग महाराजांच्या 98 पुण्यस्मरणाचा पुण्यतिथी महोत्सवाच्या काल्याची सेवा माझ्याकडे होती आळंदीमध्ये काल्याचा प्रसंग आदल्या दिवशीच्या कीर्तनकार महाराजांना चाललेला सोहळा हा सोहळा असा आहे तसा आहे तसा आहे तसा आहे प्रगती अशी झाली तशी झाली आजकाल काही सामान्य नाही विज्ञानाची प्रगती आजची रात्रीची सेवा इथं तर सकाळची सेवा कुठं त्यांनी बोलता बोलता म्हटले अफगाणिस्तानमध्ये संध्याकाळचा जागर आणि अमेरिकेमध्ये काला निघालं डायरेक्ट त्यांचं विमान दुसऱ्या दिवशी काल्याच्या प्रसंगी मी एकच वाक्य उच्चारलं म्हणलं अफगाणिस्तानमध्ये जागर होतो हे मलाही माहीत नाही आणि अमेरिकेत काला होतो हेही मला सांगता येणार नाही पण जागर वैकुंठात होतो आणि काला मात्र मृत्यूलोकातच होतो विठ्ठाला विठ्ठाला हो आपण भाग्यवान आहोत आज आपल्याला काल्याचा प्रसाद मिळतोय ज्यानं जशी सेवा केली हा सेवेचा परिपाक आहे फलश्रुती आहे काला ही फलश्रुती आहे ज्याची जशी सेवा असेल कुणी भजनाच्या माध्यमातून केली असेल कुणी मृदंग वादनाच्या कुणी विणा घेण्याच्या कुणी पारायण केलं असेल कुणी गाता पारायण केलं असेल कुणी भागवताचं पारायण केलं असेल कुणी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं असेल अन्नदान केलं असेल कुणी प्रवचन केलं असेल कुणी कीर्तन केलं असेल कुणी श्रवणाची सेवा केली असेल कुणी खाऊ घालण्याची सेवा केली असेल आणि कुणी खाण्याची सेवा केली असेल सेवाच आहे खूप या परिवारानं मोठ्या अट्टहासानं आणि अट्टहास करत असताना मोठ्या आनंदानं हा उत्सव साजरा व्हावा याकरता अंतकरणातून धडपड केली त्यांचे तिन्ही सुपुत्र दोन्ही कन्या रोज ऐकताय तुम्ही पण मी एक गोष्ट सांगू काय म्हणावं काकाला बघून याही वयामध्ये 6-6 तास प्रवचनाला आहेतच
हरिपाठाच्या वेळेला आहेतच, कीर्तनाला बसलेलेच आहेत. किती मोठी सेवा, मनामध्ये एकच भाव. या सेवेची सामान्य सेवा नाही. आमच्या सुरेशाबानं सेवा करायची ठरवले तरी काय करता येते असं थोडंच आहे. पाठिंबा काढून घेतला तर आमच्या रामदास भाऊच्या मनात खूप आहे, पण पाठिंबा, दादा पाठिंबा जर काढून घेतला तर काय होते माहिती ना, या सर्व असणाऱ्या विटामाईंच्या सुंडा, ज्यांचा 7 दिवस कुणीच उल्लेख केलाय, मला रोज वाटायचं कुणीतरी बोलल की ते कष्ट घेत आहेत माऊली. एक एक 3-3 वाजता झोपते, नुसत्या सुनाच नाही बरं का, नाथ सुना सुद्धा कधी 2 वाजतायत, कधी 2:30 वाजतायत, कधी 3 वाजतायत, आणि 2 वाजता झोपल्यानंतर 5 वाजताच उठून ते आचार्य बनवित होता तिकडं वर काय उपीट, पण काय मनात आलं त्यांच्या काय माहिती, इडली सांबर. एक उल्हास आनंद असणारा, मी याकरता बोलतोय, अनेकांनी ज्याने ज्या पद्धतीने असणारी अंतकरणातून सेवा केली, माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा करो त्यांच्या सेवेला दृष्ट लागू नये, आणि अव्याहत जीवनभर त्यांना सेवा करण्याची प्रेरणा जशी आमच्या विठामाईने सेवा केली अशीच सेवा या सर्वांच्या जीवनामध्ये उत्तर घडत राहो, ही आज या काल्याच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्याकडे मी प्रार्थना करतो. खूप मोठा आनंद असणारा उत्सव असणारा सोहळा साजरा झाला. काल्याचं कीर्तन, या परिवाराचं खूप प्रेम, आणि आमच्या बळीराम महाराजांनी, श्री हरिभाऊनी, 4-2 भजनी मंडळ सर्वांनी मिळून फोन केला. तसं तर मला रामदास भाऊ आणि सुरेशाबा गेल्या 4 महिन्यापासून कधी आलं भेट झाली की म्हणायचे असा विचार चाललाय, असं करावं वाटतंय, असं करावं वाटतंय. करावं का, माईच्या निमित्तानं 7 दिवसाचा सप्ताह करायची इच्छा आहे. आश्रमावर करायचा का, गावात करायचा, कसं करावं, काय करावं, विचार करता 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 थोडं पाण्या पावसाचंही वातावरण होतं, काही भरोसा नव्हता तिथे निवाऱ्याची सोय होणार नाही. सणासुदीचे जीवन, दीपावळीच्या पाडव्याच्या दिवशी प्रारंभ करायचा. 7 दिवसाचा करायचा का, 8 दिवसाचा, काला कधी करायचा, उद्या करायचा, असंही काही मतप्रवाह आला होता, म्हणजे 8व्या दिवशी होतो. म्हटलं असं कुठल्याही शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही की काला 8व्या दिवशी करावा, 7व्या दिवशी काला करायला कसलीही हरकत नाही. अनेक उत्सव 7 दिवसाचे 7व्या दिवशीच काला, असे अनेक दिवस उत्सव मोठमोठ्यांनी साजरे केलेले आम्ही पाहिलेत, आणि त्यामुळं त्याला काही बाकीच्यांचा कोणाचा आधार मागण्याची गरज नाही. शेवटी 7 दिवसाचा निर्णय झाला. महाराज लोकांना बोलवायचं, कोणाला, अनेक जण सेवा करण्याकरता इच्छुक असणारी मंडळी, विटामाईचा संबंध ज्यांच्या ज्यांच्याशी आलेला अशी अनेक मंडळी, बऱ्याच जण आणि सगळेच मोठमोठे असणारे, कोण कमी होतं, पण कुणीतरी असणारं नियोजित म्हणून उभा राहायचं, कीर्तन करायचं, बाकी त्यांनी ज्याने ज्याशा पद्धतीनं सेवा करता येईल ते करायची. या ठिकाणी अनेक मंडळी आपण आलात, या परिवारावरती प्रेम व्यक्त केलं, आणि या महोत्सवामध्ये सहभागी होऊन ज्याला जशी करता आली त्यानं सेवा केली. भगवान परमात्मा कलो आज आपल्याला काल्याच्या रूपाने प्रसाद देतोय. निश्चित हा साधनरूपी दही भाताचा काला आपल्या जीवनामध्ये आपण सेवन करायचा, आणि जीव ब्रह्माची एकता रूपी काल्याची अनुभूती एक ना एक दिवस आपणाला आपल्या जीवनामध्ये घ्यायची आहे. भगवान ज्ञानोबारायांच्या कृपेनं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या, पांडुरंग परमात्म्याच्या, रुक्मिणी मातेच्या, जगद्गुरु तुकोबाराय आदी साधुसंतांच्या, आपल्या ज्याच्या त्याच्या सद्गुरूच्या कृपेनं आपल्या जीवनामध्ये आपल्याला जीव ब्रह्माची अनुभूती रूपी काला एक ना एक दिवस प्राप्त हो, ही असणारी या ठिकाणी भगवत चरणी प्रार्थना करतो, आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतोय. पूर्णविराम देत असताना सेवेमध्ये न्यूनते पुरते अधिकते सरते,
करोनी घ्यावे तुम ते विनवित से पायाचा प्रसादी काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ति नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मो जन्मी तुका म्हणे शेवटीक सांगेल तुम्ही संत माझ्या कडा कराल दिटीचा बहुडा तरी तुम्हा मानेल एवढा होईन मी झालेली सेवा या ठिकाणी विठामाईंच्या पवित्र चरणी समर्पित करतो. या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. पूर्णविराम देत असताना या ठिकाणी या परिवारानं एक सुंदर असणारी संकल्पना आमच्या सोपांच्या मनामध्ये आली आणि त्यांनी ते नियोजन आखलं. वैकुंठवासी विठामाई फाउंडेशन आणि समस्त मेकले परिवार तुमचे काका आणि या परिवाराच्या वतीनं एक गेल्या अनेक वर्ष सामाजिक सेवा असणारी या ठिकाणी दिली आणि अशा या प्रसंगाचं औचित्य साधून या प्रसंगी सन्माननीय डॉक्टर साहेबांचा यथोचित आपल्या परिवाराच्या वतीनं सन्मान करावा अशी भावना या परिवाराच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्या दृष्टीनं त्यांनी ती माझ्याकडे बोलून दाखवली. त्याचं मूर्त स्वरूप म्हणून आज या ठिकाणी आपण बोलणार आहे.